नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला मुंबई पोलीस चालकचा दिनांक 14/5/2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे. तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या. तर त्याच पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण या पेपरचे महत्त्वाचे असे पुढचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर आगामी येणाऱ्या जो पोलीस चालक शिपाईचा पेपर आहे मुंबईचा, त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असणे शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा, तुमच्या मित्रांदेखील शेअर करा. चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहूयात आजच्या या आपल्या भाग 3 मधील प्रश्न पहिला. तर ते 50 पर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 51 इथे आपण पाहूयात. तर काय दिलेलं आहे इथे प्रश्न क्रमांक 51 मध्ये, शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते. तर आता हे जे प्रश्न आहेत, तर आता ड्रायव्हर, आता तुम्हाला ड्रायव्हिंगबद्दल संपूर्ण काय माहीत असणे, म्हणजे RTOचे जे काही नियम असतात ते माहीत असणे गरजेचं आहे, कारण त्या संबंधित आता ड्रायव्हरच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला गाडीबद्दल आणि ड्रायव्हिंगबद्दल संपूर्ण माहीत असणे गरजेचं आहे. कोणकोणती कलमे असतात, म्हणजे दारू पिऊन चालल्यास कोणते कलम लागते, किंवा ओव्हर स्पीडिंग केल्यावर काय असते, तर असे जे कलम आहेत तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर शिकाऊ ड्रायव्हिंग परवान्याची वैधता किती कालावधी असते, तर किती कालावधी असते, तर ती 6 महिन्यापर्यंत असते. मुदत किती? 6 महिने, म्हणजे 180 दिवस. म्हणजे त्याला आपण लर्निंग लायसन म्हणतो. तर ते लर्निंग लायसनची जी व्हॅलिडिटी असते तर ती 6 महिन्याची असते. पुढील प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 52, झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे. तर आता रस्त्यावरून जाताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दिसतात, तर वेगवेगळे संकेतांक दिलेले असतात, तर त्यांचा अर्थ तुम्हाला समजणे गरजेचं आहे. तर त्यातलाच एक जो आहे, तर तो कोणता सिम्बॉल आहे, झेब्रा क्रॉसिंग. तर आता झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजे या प्रकारचे तुम्ही चिन्ह पाहिले असेल, म्हणजे अशा एकदम सरळ रेषा असतात आणि अशा पण त्याच्यामध्ये असतात, तर या प्रकारचे जे आज क्रॉसिंग जे असतं तर त्याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो. तर हे कशासाठी दिलेलं असतं, जे एकदम गाड्या थांबवतात, म्हणजे सिग्नलजवळ तुम्ही पाहिलं असेल असे झेब्रा क्रॉसिंग असतं. तर ते कशासाठी असतं, तर जे चालत जाणारे व्यक्ती असतात त्यांना जाण्यासाठी ते असतं. म्हणजे इथं ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे, पदचाऱ्यांसाठी रस्ता पार करण्यासाठी जागा असते. म्हणजे तिथून जे चालणारे व्यक्ती आहेत तर तिथे त्यावरून त्या रस्ता पार करू शकतात, त्यासाठी झेब्रा क्रॉसिंग असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 53, मोटार वाहन अधिनियमानुसार मद्य, तर आत्ताच मी सांगितलेलं मद्य म्हणजे दारू प्राशन करून वाहन चालवणे, कोणत्या कलमानुसार अपराध आहे. म्हणजे दारूचा पिऊन जर तुम्ही वाहन चालवू लागला तर त्यासाठी एक महत्त्वाचं असं कलम दिलेलं आहे RTO ॲक्टमध्ये, तर कोणत्या कलमानुसार त्याला अपराध म्हणून ग्राह्य धरलेला आहे. तर कोणता आहे तो, मोटार वाहन अधिनियम 185 लक्षात ठेवा. दारू पिऊन जर तुम्ही जर गाडी चालवत असाल तर कलम 100 म्हणजे मोटार वाहन अधिनियम कलम 185 नुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54, तर आता हे संपूर्ण जे इथून पुढचे जे प्रश्न आहेत थोडेफार, तर ते ड्रायव्हिंगशी संबंधित आहे. तर आता इथे PUCCचा अर्थ काय आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे तुमचे PUC म्हणजे तुमची गाडी तुम्ही जेव्हा खरेदी करता तर तुम्हाला PUCC म्हणजे मिळते एक पुस्तक PUC, तर त्याचा जो अर्थ असतो तर त्याला आपण काय म्हणतो, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणतो. काय म्हणतो, पोल्युशन इंग्लिशमध्ये अर्थ आहे त्याचा पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. म्हणजे हे जर असेल तरच तुम्हाला ते वाहन चालवण्याचं परवानगी मिळते. मग PUC असायलाच लागते तुमच्या गाडीची, म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 55, 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते. म्हणजे एक्सप्रेसवेवरती तुम्ही जर आता म्हणजे जात आहात तर इथे असं लेन 1, लेन 2, लेन 3 या प्रकारे 3 मार्ग असतात. तर त्यांनी काय विचारले, तर सर्वात उजव्या बाजूची, म्हणजे सर्वात म्हणजे रस्ता इथे मध्ये डिवायडर असतो, तर इथे सगळ्यात उजव्या बाजूची जी असते तर ती कशासाठी आपण लेन वापरतो, तर कशासाठी वापरली जाते ती. तर समजा एखाद वाहन इकडून चालत आहे तर त्याला जर क्रॉस करायचं आहे तर ही उजव्या बाजूची शेवटची असते, तर त्या रस्त्याने ते फक्त क्रॉस करू शकतं. इकडच्या शेवटच्या ज्या असतात तर ते जड वाहनं, ट्रक वगैरे तुम्ही पाहिलं असेल की ती एकच साईड धरून चालत असतात, तर त्यासाठी ही असते. आणि ओव्हरटेक करण्यासाठी तुम्हाला ही एकदम उजव्या मार्गाची असते आणि मध्ये हा डिवायडर असतो. तर या प्रकारे तिसरी त्याला आपण लेन म्हणतो, म्हणजे इथे मराठीमध्ये काय म्हणतो, मार्गिका म्हणतो.
सर्वात उजव्या बाजूची मार्गिका असते तर ती ओव्हरटेक करण्यासाठी असते. इथे ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे, त्याचा आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 56. तर आता इथे काय दिले, बी एस मानकावर आधारित प्रश्न आहे. तर इथे काय दिले, बी एस 4 म्हणजे भारत स्टेज 4 म्हणतो त्याला आपण, आणि भारत स्टेज फी आहे म्हणजे 6. ही मानके कशाच्या संदर्भात वापरली जातात, म्हणजे तुम्ही माहीत कधी तर असं ऐकलं असेल की BS4, BS5, BS6, तर ही जी मानके जी आहे तर ती कशासाठी वापरली जातात, तुमचं जे वाहन आहे तर ते किती पोल्युशन करतं, म्हणजे वाहनातून निघणारे उत्सर्जन म्हणजे प्रदूषके किती आहेत, तर त्याचं जे आहे तर ते प्रमाण याद्वारे ठरवलं जातं. म्हणजे जसं जसं तुमचं म्हणजे आता जसं जसं आपण दिवस पुढे जाईल तसं तसं यामध्ये सुधारणा होत जाते ह्या BS मानकामध्ये. म्हणजे आता नवीन जर BS मानक आलं तर अगोदरचं जे मानक असतं तर ते हळूहळू म्हणजे त्यातल्या ज्या गाड्या आहेत तर त्या हळूहळू बंद केल्या जातात त्या प्रकारच्या, म्हणजे तेवढ्या पोल्युशन करणाऱ्या गाड्या, म्हणजे हे दर काही दिवसांनी हे बदलत राहतं. आता BS6 जे आहे आणि BS4 हे काय असतं, तर वाहकातून निघणारे जे उत्सर्जन आहे तर ते यामध्ये दाखवले जाते या मानकातून. भारत स्टेज 4, भारत स्टेज 6 म्हणजे ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 57. LMVचा अर्थ काय आहे. तर आता लायसन तुम्ही जे गाडीचं काढता तर त्याचं LMV असतं, तर त्याला आपण काय म्हणतो, लाईट मोटार व्हेकल म्हणतो, म्हणजे हलके वाहन परवाना ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर ते LMV लायसन तुमचं जे असतं तर ते म्हणजे कार वगैरे चालण्यासाठी ते दिलं जातं. त्यात वेगवेगळे प्रकार असतात, अवजड वाहने, TR, तर या प्रकारची जी आहे तर ते LMV लायसन असतं. तर ते लाईट मोटार व्हेकल त्याचा जो आहे तर तो संपूर्ण अर्थ काय, लाईट मोटार व्हेकल ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 58. तर काय दिले इथे, अवैध प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यातील खालीपैकी कोणत्या कलमांमुळे कारवाई करण्यात येते. म्हणजे काय, समजा तुम्ही एका गाडीने चाललेला आहे आणि त्या गाडीमध्ये ड्रायव्हर सोडून एकूण किती 7 सीटा समजा बसत आहेत ड्रायव्हर सोडून. जर तुम्ही 7+1 किंवा 2 ॲड केल्या, म्हणजे तुम्ही त्या वाहनाची ॲक्च्युअल संख्या 7 आहे पर तुम्ही त्यात 8 बसवल्या किंवा 10 बसवल्या, तर त्यानुसार काय होते तुमच्यामध्ये, म्हणजे वाहनावर जे आहे तर ते कारवाई होते. कारण क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही जर सीटा बसवत असाल तर कारवाई होणारच. तर त्यासाठी जे आहे तर ते कोणतं कलम दिलेलं आहे, तर कलम 66-192 अ. काय दिलेलं आहे, कलम 66-192 अ. या कलमानुसार जो आहे तर तुमच्यावर म्हणजे कारवाई केली जाते. तर तुम्ही एक्स्ट्रा जर तुम्ही आसन संख्या वाढवत असाल गाडीमध्ये तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 59. तुम्ही इलेक्ट्रिक वाहने कशी ओळखाल. म्हणजे इलेक्ट्रिक जे वाहन असतं, आता इलेक्ट्रिक नवनवीन आता गाड्या येत आहेत, 4-व्हीलर ही येत आहेत सध्याला, तर ह्या ज्या इलेक्ट्रिक वाहने आहेत मोटार कार किंवा आपल्या मोटरसायकली ज्या आहेत, तर त्यांना ओळखायचं कसं, तर त्यासाठी एक त्यांनी हे बनवलं असतं काय, म्हणजे एक सिम्बॉल आहे वाहनांची नंबर प्लेट पाहून. म्हणजे त्यांची जी असते वाहनांची नंबर प्लेट तर ती वेगळी असते इलेक्ट्रिक वाहनाची, तुम्ही कधीही निरीक्षण करून पाहू शकता. तर इलेक्ट्रिक वाहनांच्या ज्या नंबर प्लेट असतात तर त्या कशा असतात, हिरव्या असतात, हे तुम्ही नोटीस करून पहा. तर त्या नंबर प्लेटवरून आपण ठरवतो की इलेक्ट्रिक वाहने आहेत. तर एकूण RTO किती प्रकारच्या नंबर प्लेट दिलेल्या असतात, 8 प्रकारच्या आहेत. तर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, तर त्या प्रत्येक तुम्ही जो आहे तर त्या नंबर प्लेटचा अर्थ काय, जसे की पिवळी नंबर प्लेट म्हणजे जी किंवा लाल रंगाची जी नंबर प्लेट असते जी की तुम्हाला नवीन वाहन घेतल्यावर दिली जाते लाल रंगाची, तर या प्रकारचे जे अर्थ आहेत 8 प्रकारच्या म्हणजे रंग आणि त्यांचे अर्थ, तर हे तुम्ही समजून घ्या. कारण असा कोणताही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, या रंगाची प्लेट कशासाठी वापरली जाते, खाजगी वाहने किंवा सरकारी किंवा माल वाहतुकीसाठी, म्हणजे कशा प्रकारच्यासाठी कोणती नंबर प्लेट आहे, तर हे तुम्ही करून ठेवा. कारण त्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जाणार आहे. तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्रीन नंबर प्लेट असते आणि त्या वाहनाची नंबर प्लेट पाहूनच आपण ओळखतो की ते कोणतं वाहन आहे, म्हणजे इलेक्ट्रिक आहे का कोणतं आहे ते. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 60. मोटार वाहन कायद्यामध्ये हेल्मेट वापरण्यास कोणत्या कलमात उल्लेख आहे. म्हणजे हेल्मेट वापरण्यास सक्ती केलेली आहे मोटार वाहन कायद्यामध्ये, तर ते कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे, तर ते कलम 129 सांगितलेलं आहे की हेल्मेट परिधान करावे. ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे, तर या कलमामध्ये त्याचा म्हणजे उल्लेख आहे हेल्मेटचा. ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 61. ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे.
तर आता ब्लॅक स्पॉट, आता इथे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन काय आहे, रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण. तर जिथे हेच याचं आन्सर आहे, कारण जिथे जास्त अपघात होतात म्हणजे एखादे धोकादायक वळण जे असते तर त्याला आपण काय म्हणतो, जास्त तिथे सारखे जर ॲक्सिडेंट होत असतील किंवा त्याला आपण काय म्हणून ठरवतो म्हणजे ब्लॅक स्पॉट म्हणून त्याची ओळख पडते. त्या रस्त्यावर वारंवार अपघात होणारं जे ठिकाण आहे तर त्याला ब्लॅक स्पॉट असं म्हणून ओळखलं जातं. तर हे जे आहे तर ते याचं योग्य आन्सर आहे. ब्लॅक स्पॉट म्हणजे लक्षात ठेवा, जिथे जास्त ॲक्सिडेंट होतात तर त्याला आपण ब्लॅक स्पॉट असे म्हणतो. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 62. त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात. आता त्रिकोण आणि आता वेगवेगळे जे आहेत तर ते RTOची म्हणजे वाहन तुम्हाला लायसन्स मिळण्या अगोदर एक टेस्ट असते RTOची, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे दिलेली असतात. तर आता त्रिकोण, त्रिकोणामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे दिलेली असतात. काही जी असतात तर ती वर्तुळामध्ये दिलेली असतात. तर त्यापैकी जी त्रिकोणामध्ये दिलेली जी चिन्हे आहेत तर ती कशा प्रकारची असतात, तर ह्याच्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, सर्व RTOची चिन्हे. तर ते तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर RTO संबंधातील महत्त्वाची जी चिन्हे आहेत तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे आपल्याला काय विचारले, त्रिकोणातील चिन्हांबद्दल विचारलेलं आहे. तर इथे तुम्हाला ह्याचं डायरेक्ट मी ॲन्सर सांगतो, तर सावधान करण्यासाठी जी आहे तर ती चिन्हे जी आहे तर त्रिकोणामध्ये आपण दाखवतो. म्हणजे सावधान करतात तुम्हाला, म्हणजे पुढे काय वळण आहे का, म्हणजे असं त्रिकोण दिलेला असतो व तुम्ही असं पाहिला असेल असा बाण दिलेला असतो किंवा इकडे बाण दिलेला असतो, म्हणजे हे तुम्हाला सावधान करतात, पुढे टर्न आहे, लेफ्ट आहे, राईट आहे का, पुढे घाट आहे काय, या प्रकारची चिन्हे म्हणजे त्रिकोणामध्ये दिलेली असतात. तर त्याला आपण काय म्हणतो, सावधान करणारी चिन्हे म्हणतो. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 63. ओडोमीटर काय दाखवते. आता ओडोमीटर प्रत्येकाच्या तुम्ही पाहिलं असेल गाडीवरती असतं. तर ओडोमीटर कशासाठी वापरलेलं असतं, तर एकूण जे तुमचं त्याला आपण काय म्हणतो, तर एकूण जे वाहनाने प्रवास केलेले अंतर असतं तर ते जे आहे तर ते ओडोमीटर दाखवतं. म्हणजे वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर जे आहे तर ते आपण ओडोमीटरद्वारे ओळखतो. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे ओडोमीटर. आणि स्पीडोमीटरमध्ये काय, स्पीड आपण ओळखतो वाहनाचा वेग. तर ओडोमीटरमध्ये वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर दाखवले जाते. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 64. ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो. तर आता ट्रॅफिकचे तुम्ही सिग्नल पाहिलेले असतील, असे तीन सिग्नल असतात. तर आता पहिला जो सिग्नल असतो तुम्ही पाहिला असेल, लाल, हिरवा आणि थोडासा पिवळा, म्हणजे असे तीन सिग्नल असतात. तर आता त्यातला जो लाल दिवा जो असतो तर तिथे काय करायचं असतं, आपल्याला वाहन पूर्णपणे जे आहे तर ते स्टॉप करायचं असतं, म्हणजे वाहन थांबवायचं असतं. आणि ग्रीन सिग्नल जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा काय करायचं असतं, तर आपण सिग्नल म्हणजे फुटून जावे, सिग्नलवर वाहन नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो ग्रीन सिग्नल. आणि जो दुसरा असतो तेव्हा आपण काय करतो, गाडी स्टार्ट करतो, म्हणजे रेड सिग्नलच्या अगोदर तो पडलेला असतो, म्हणजे गाडी स्टार्टच करायची. म्हणजे इथे तर तुम्ही पाहिलं तर ग्रीन सिग्नलद्वारे काय, म्हणजे लाल सिग्नल कशासाठी असतो, तर वाहन स्टॉप करण्यासाठी असतो. म्हणून याचं जे आन्सर आहे तर ते ऑप्शन ए असणार आहे. तर आता कोणत्याही सिग्नलचा तुम्हाला ते अर्थ विचारू शकतात, ते देखील तुम्ही करून ठेवा. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 65. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहन वाहिका बोलवण्यासाठी वापराल. म्हणजे आता आपल्याला रुग्णवाहिका म्हणजे एखाद्या रस्त्यावरती अपघात झालेला आहे आणि आपल्याला ॲम्ब्युलन्सला बोलवायचं आहे, तर आपण कशाला कॉल करतो, तर 108 या नंबरवरती आपण कॉल करून ॲम्ब्युलन्स म्हणजे बोलवतो. म्हणजे एखादी रुग्णवाहिका बोलण्यासाठी रस्त्यावर जर काही अपघात प्रसंगी आपण 108 कॉल करतो, रुग्णवाहिका बोलवतो. पुढे प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. तसेच मित्रांनो, सर्व जे सिम्बॉलची माहिती तसेच ट्रॅफिक सिग्नलची त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक जी आहे तर आता मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तिथे तुम्ही त्या सिग्नल जे आहेत म्हणजे कोणकोणते जे व्हिडिओ आहे म्हणजे त्याच्यावर महत्त्वाचा असा मी व्हिडिओ बनवलेला आहे वेगवेगळ्या सिग्नलवरती, म्हणजे चौकोनात दिलेले सिग्नल काय, त्याप्रमाणे सर्कलमध्ये सिग्नल दिलेले कोणते, त्याप्रमाणे त्रिकोणामध्ये सिग्नल कोणते. तर हे सर्व जे सिग्नलबद्दल माहिती आपल्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल, तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहून जा. कारण एक्झामला जातेवेळी असे जे आहे तर ते 2-3 मार्क तुम्हाला हे सिग्नल जे आहे तर ते मिळवून देऊ शकत या प्रकारची चिन्हे. तर आपण पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 64. तर आता पाहिला प्रश्न क्रमांक 65 पाहूयात. अपघात प्रसंगी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत खालीलपैकी कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णवाहिका बोलवण्यासाठी, तर आत्ता हा पाहिलेलाच आहे, तर 108 आपण वापरतो. तर
पुढील प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 66, कोणत्या वाहनाला ओव्हरटेक करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे? तर आता तुम्ही ड्रायव्हरची परीक्षा देत आहे, तर तुम्हाला तर हे माहीत असणे गरजेचं आहे. तर कोणत्या प्रकारच्या वाहनाला आपल्याला म्हणजे ओव्हरटेक करायचं आहे, म्हणजे मागून जे आहे तर ते पुढे जायचं आपल्याला, तर तेव्हा आपण काय करतो, वाहनाच्या उजव्या बाजूने ओव्हरटेक कधीही करतो. तर आता ओव्हरटेक करायच्या आधी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, की यल चिन्हांकित जी वाहने असतात, यल यल चिन्हांकित वाहने, तर या वाहनांना जे आहे तर ते आपण सावधगिरीने म्हणजे बाळगणे आवश्यक आहे, म्हणजे ओव्हरटेक करताना सावधगिरी बाळगायची गरज असते यल चिन्हांकित वाहनांना. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 67, हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर आता हे साधा ॲन्सर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हँडब्रेक जेव्हा आपण गाडी स्टॉप करतो तर तेव्हा आपण काय करतो, उतरायला किंवा कुठे जर गाडी मागं जाऊ नये म्हणून आपण काय करतो, मध्ये जो एक ब्रेक असतो तर तो आपण असा वर ओढतो, म्हणजे पुल करतो त्या, तर त्याला आपण हँडब्रेक म्हणतो. तर तुम्ही पाहिला असेल मधोमध असतो गेअरच्या थोड्या मागे, तर त्या हँडब्रेकचा जो वापर आहे तर तो आपण कशासाठी करतो, तर इथे ऑप्शन दिलेले आहेत, वेग कमी करण्यासाठी, अचानक ब्रेक लावण्यासाठी, वाहन पार्क करण्यासाठी का, यापैकी नाही. याचं योग्य आन्सर काय असणार आहे, तर जेव्हा आपण वाहन पार्क करतो म्हणजे थांबवतो, तेव्हा ते वाहन मागे जाऊन किंवा पुढे उतार असेल तर तिकडे जाऊन त्यासाठी आपण पार्क करताना हँडब्रेकचा उपयोग करतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 68, मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो? तर हा विज्ञानाशी संबंधित देखील प्रश्न असू शकतो. तर आता ज्याने अंतर्वक्र आरसे, बहिर्वक्र आरसे याचा अभ्यास केलेला आहे तर त्याला तर माहीत असेल, तर मोटर वाहनाच्या बाजूचे साईडचे जे आरसे असतात, म्हणजे ते लांबचे जे आहे तर ते ड्रायव्हरला मागचं जे आहे तर कोणत्या प्रकारची गाडी येत आहे, तर ते कुठे आहे, तर हे मागचं जे आहे तर ते व्यवस्थित दिसण्यासाठी आपण गाडीला जे बाहेर आरसे लावलेले असतात, पण त्यामध्ये कोणत्या प्रकारचं भिंग असतं, तर बहिर्वक्र भिंग त्यामध्ये दाखवलेलं असतं, म्हणजे बाहेर मागचं जे आहे तर ते व्यवस्थित त्याला दिसावं यासाठी बहिर्वक्र भिंगाचा त्यामध्ये वापर केलेला असतो मोटर वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 69, रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा, म्हणजे समजा रात्रीच्या वेळेस घाटात किंवा कुठे जर तुम्ही जर एखादं जर वाहन पार्क केलं रस्त्याच्या साईडला तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर ऑप्शन एक दिला वाहन लॉक करायला पाहिजे, ऑप्शन बीमध्ये काय दिले, लायसन्स धारक व्यक्तीने वाहन चालकाच्या सीटवर बसावे, सीमध्ये काय दिले पार्किंग दिवे चालू करावेत, आणि डीमध्ये काय दिले वाहनाचे कोणतेही दिवे चालू करू नये. तर आता आपण जर दिवे जर चालू केले नाही तर मागचं एखादं वाहन जे आहे तर ते येणारं आपल्याला काय धडकू शकतं, म्हणजे अपघात होऊ शकतो, तर ऑप्शन डी तर पूर्णपणे चुकीचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय योग्य असणार आहे यापैकी, तर ऑप्शन सीमध्ये तुम्ही दिलेलं आहे पार्किंग दिवे चालू करावेत, म्हणजे जेव्हा तुमचं वाहन स्टॉप आहे एका रस्त्याच्या कडेला तर तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, पार्किंग दिवे जे आहेत तर ते लावले पाहिजेत, म्हणजेच एखादं वाहन जर येत असेल त्या रस्त्याने तर त्याला समजेल की तुमची गाडी तिथे उभी आहे साईडला रस्त्याच्या, म्हणजे ते जे आहे तर ते व्यवस्थितपणे थोड्या साईडने निघून जाईल, म्हणजे कोणताही अपघात टळेल. म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर पार्किंग दिवे चालू केले पाहिजे जेव्हा रस्त्याच्या कडेला आपण वाहन पार्क करतो तेव्हा. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर हे जे होते आत्तापर्यंत जे आपण प्रश्न पाहिले, जवळपास 19 प्रश्न पाहिले आहेत, तर ते महत्त्वाचे असे ड्रायव्हरशी संबंधित प्रश्न आहेत फक्त. तर त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे असे सिग्नल्स म्हणा किंवा वेगवेगळे चिन्हे जे आहेत तर ते करूनच जावा, कारण त्यावरच तुमचं सगळं मेरिट ठरणार आहे, कारण बाकीची जे गणित बुद्धिमत्ता हे सर्वजणांनी केलेलं असतं मराठी व्याकरण, तर हे जे आहे तर ते थोडं कमी असतं काही मुलांचं. तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 70, तर काय दिलेलं आहे ते, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती असते? म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजे PUC म्हणतो त्याला आपण, तर PUC जी व्हॅलिडिटी आहे तर ती किती असते विचारलेलं आहे. तर PUC किती दिवसापर्यंत असते, तर 1 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते, 1 वर्ष ते वैध धरलं जातं PUC. म्हणजे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची जी विधी ग्राह्यता असते तर ती 1 वर्ष असते व्हॅलिडिटी. पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 71, तर आता इथून पुढे थोडे जे आहेत तर ते बुद्धिमत्ते संबंधित प्रश्न आहेत. तर प्रश्न क्रमांक 71 काय दिलेलं आहे, एक म्हणजे अक्षरमालिका दिलेली आहे इंग्लिश ACFJO, तर पुढे कायला आपल्याला ओळखायचं आहे. तर आता साधं सिंपल इथे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता, तर इथे त्यांनी काय घेतलेलं आहे,
ए नंतर सी घेतलेला आहे म्हणजे बी कट केलेला आहे, म्हणजे एक शब्द कट करून पुढचा शब्द घेतलेला आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये एक शब्दाचा फरक आहे. आता सी आणि एफमध्ये त्यांनी काय केले, डी आणि ई असे दोन शब्द त्यांनी गाळलेले आहेत आणि पुढचा एफ घेतलेला आहे. एफ नंतर काय केलेलं आहे, जी एच आय हे तीन शब्द गाळलेले आहेत आणि पुढचा जे घेतलेला आहे. जे नंतर के एल एम एन हे चार शब्द वगळलेले आहेत व पुढचा ओ घेतलेला आहे. तर आता पुढे किती, एक दोन तीन चार प्रमाणे हे शब्द वाढत आहेत, तर पुढे पाच शब्द गावून आपल्याला पुढचा शब्द घ्यायचा आहे. तर ओच्या पुढचे पाच शब्द कोणते, पी क्यू आर एस टी हे पाच शब्द आणि पुढचा कोणता येणार आहे, मग यू येणार आहे. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाजागी कोणता यायला पाहिजे, यू हा यायला पाहिजे. तर इथे यू कशामध्ये दिले तुम्हाला, तर इथे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर प्रश्नचिन्हाच्या काय जागी काय येणार आहे, तर ते यू येणार आहे जे की ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 72, तर हा देखील तसाच आहे, फक्त इथे अक्षर आणि अंकमालिका इथे त्यांचं मिश्रण केलेलं आहे. तर इथे काय दिलेलं आहे, जी 7. तर आता ए बी सी डी प्रमाणे जर तुम्ही गेला तर ए बी सी डी ई एफ जी, जी जो आहे तर तो 7 नंबरला असतो म्हणजे त्याचं खाली लिहिलेला आहे. आय जो असतो 10 नंबरला असतो म्हणून तो खाली त्याच्या 10 लिहिलेला आहे. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं एन, एन किती नंबरला असतो, 14 नंबरला असतो, म्हणजे एनच्या खाली काय लिहिलेलं आहे, 14 लिहिलेलं आहे. तर आता इथे खाली जर तुम्ही पाहिलं तर जी नंतर काय केलं त्याने, एच आय कट करून जे घेतलेलं आहे, म्हणजे इथे 3 7 आणि 3 10, इथे 3 फरक आहे, इथे 4 फरक आहे, पुढे 5 पुढे गेलं पाहिजे, म्हणजे 14 आणि 5 किती होईल, पुढे 19 येणार आहे. तर आता 19 नंबरला कोणता शब्द असतो, तर इथे खाली जर आहे तर ते 19 येणार आहे. तर 19 नंबरचा जर तुम्ही शब्द पाहिला तर तो यस असतो, म्हणजे यस छेद 19 जे आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तर इथे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता, यस छेद 19 हे याचं योग्य ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 73, तर इथे देखील एक संख्या मालिका दिलेली आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय आपल्याला शोधायचं आहे, तर ते दिले 106 86 68 52 आणि 38. तर आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे डिफरन्स आपण बघूयात. पहिल्यांदा 106 आणि 86 कितीचा डिफरन्स आहे, 20 डिफरन्स आहे. 86 आणि 68 18 डिफरन्स आहे. 68 आणि 52 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर तो 16 डिफरन्स आहे. त्याप्रमाणे 52 आणि 38 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 14 डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स 2-2 इथे कमी होताना दिसत आहे. म्हणजे पुढची येणारी संख्या जी आहे तर ती 12 डिफरन्सने येणार आहे. म्हणजे 38 जर 12 गेले तर राहतात किती, 26 राहतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे, मग 26 यायला पाहिजे, जे की ऑप्शन डीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, तर ते 26 येणार आहे. म्हणजे 73व्याचं ॲन्सर काय असेल, तर डी, तर डीमध्ये दिलेला आहे 26. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 74. तर इथे देखील आपल्याला एक दिलेला आहे, तर इथे 4 दिलेलं आहे, 16 दिलं, तर इथे वर्ग दिलेले आहेत, 2 वर्ग 4, 4 वर्ग 16, म्हणजे 2 वर्ग 4 वर्ग, परत 6 वर्ग दिलेला आहे, 8 वर्ग दिलेला, 10, म्हणजे 2 वर्ग वाढत गेलेले आहेत. तर इथे 12 दिलेलं आहे, 12 वर्ग 144. पुढे कशा जायला पाहिजे, 12 2 14, 14 वर्ग किती असतो, 196. प्रश्नचिन्हाजागी काय यायला पाहिजे, तर 14 वर्ग जो आहे तर तो 14 वर्ग बरोबर आहे, तर तो 196 पुढे यायला पाहिजे, तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. तर आपला जो पेपर चालू आहे त्यामध्ये पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 75. तर काय दिलेलं आहे, ते 3 10 15 26, पुढे काय आहे, 35 आणि पुढे 50. तर याप्रमाणे एक अंकमालिका दिलेली आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 आणि 10 यामध्ये कितीचा फरक आहे, तर इथे 7 फरक आहे, पण इथे 10 आणि 15 5 फरक आहे, 15 आणि 26 9, म्हणजे फरकानुसार तर हे गणित आपण सोडवू शकत नाही. तर इथे जर तुम्ही बघितलं, 2 वर्ग किती असतो, 4 असतो, 4 वजा 1 3 असं त्यांनी केलेलं आहे. पुढे काय केलं, 3 वर्ग 9 असतो, 9 अधिक 1 केलेलं आहे, किती असतं, 10. परत काय केलेलं आहे, 4 वर्ग असतो 16, 16 वजा 1 15, म्हणजे वर्ग करायचा त्यातून अधिक, पहिल्यांदा वजा 1 करायचं, परत अधिक 1 करायचं. मग इथे वजा 1 केलं, इथे 10 ला 3 वर्ग अधिक 1 केलं आहे, 15 ला 4 वर्ग वजा 1, म्हणजे 16 वजा 1 15, इथे 5 वर्ग 25 अधिक 1 26, 6 वर्ग 36 वजा 1 35, 7 वर्ग 49 अधिक 1 50, तर पुढे 8 वर्ग 64 वजा 1 63. हे प्रश्नचिन्हाजागी काय यायला पाहिजे पुढे, तर 63 यायला पाहिजे. तर हे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे, तेच प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे.
तर मित्रांनो, आपला जो मुंबई पोलीस शिपाई चालकचा दिनांक 14 मे 2023 साली झालेला आपला जो पेपर चालू आहे, तर त्याचा जो आहे तर तो आज आपण ते भाग 3 पाहिलेला आहे, ज्यामध्ये त्याचे आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर लाईक करा, तसे तुमच्या मित्रांदेखील शेअर करा, व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.